विशालचा हा आयकॉन असेल टीमचा, विशाल टेमकर. अक्षय आपण पाहिलं तर जाऊया मॅचच्या दिशेने. स्वराज्य वॉरियर्स विपक्ष आपण पाहिलं, दोस्ती इलेव्हन अशी मॅच खेळली जाते. टॉस आपण पाहिलं तर स्वराज्य वॉरियर्स वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. मॅचला होईल सुरुवात पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होतोय. बॅट स्विंग केली जिथे आपण पाहिलं तर श्रीधरने, मात्र निघून गेला निर्धाव चेंडूसाठी. हो असुर एक चेंडू वेगाने जरूर टाकला, मात्र अगदी एक्स्ट्रा धावेसाठी निघून जातोय व्हाइट साठी. विशाल शहाला आपण पाहतोय सध्या गोलंदाजीसाठी, सातत्याने व्यावसायिक क्रिकेटर सध्या आपण पाहतोय. याच मातीमध्ये मोठा झालेला, मात्र आज सातत्याने मोठ्या स्पर्धेंसाठी त्याला खेळताना पाहिलंय. रात्रंदिवस आपण पाहिलं सातत्याने घनसोलीचं नाव घेऊन व्यावसायिक क्रिकेटकडे सातत्याने आपला खेळ वळवत चालल्याने सध्या आपण पाहिलं तर प्रत्येक फॉर्मॅटमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये देखील सातत्याने या खेळाडूची चर्चा केली जाते. मात्र आज ओव्हरआर्म क्रिकेट सुरेख चेंडू मान दिला, या चेंडूला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक हाताने अडवेल. हो अप्रतिम, अगदी बॉडी स्ट्रेच केली, बोटांचा पिसारा केला, चेंडू अडकवला, अंतर्नंतर फक्त एक धाव तेजस होता यावी. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानामध्ये, एक एक धाव देखील इम्पॉर्टंट आहे, एक एक या धावेला खूप इम्पॉर्टंट दिले जातील. नाईट स्पर्धा, जसं खेळाडूंचं स्वप्न असतं ही स्पर्धा खेळावी, तसं समालोचकांचं देखील स्वप्न असतं या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी आम्हाला संधी भेटावी अशी स्पर्धा. प्रत्येकाने मेहनत केली त्या प्रत्येक घटकाची आपण चर्चा करणार आहोत. हो यावेळी अँगल तयार केला अंपायर कळवतात व्हाइट बॉल आहे, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी तीन या आकड्यावरती, तीन धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. पहिली मॅच दमदार राहिली, जे भवानी संघाने ती मॅच जिंकली. मँडेटरी पावरप्लेच्या षटकामध्ये सध्या आपण पाहतोय स्लोर बनगती परिवर्तन पडल्यानंतर थोडा टर्न झाला, बाहेर निघाला, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त पुश केलं त्या चेंडूला, एक चिकी धाव मात्र कंप्लीट केले. जमायची बाजू असे की प्रत्येक गोलंदाजाला एक एक ओव्हर असेल, म्हणजे एखाद्या गोलंदाजाची ओव्हर संपली वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळला, दुसऱ्या गोलंदाजाने अटॅक क्रिकेट खेळू शकता आणि ही जमायची बाजू आहे. आता विशाल शहाची गोलंदाजी सांभाळून खेळली जाते प्रत्येकाकडून, पहा. ओहो यावी देखील खोदून काढला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतो नॉन स्टॅकिंग अँड फेकला, तोपर्यंत एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. क्षेत्ररक्षण देखील दमदार आहे, तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र चोरून कंप्लीट केले. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी पाच आकड्यावरती, 5 ऑन अ स्कोर कार्ड. साई श्रद्धा इलेव्हन या टीमचा आयकॉन नुकताच आगमन झालंय. पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकर नुकतंच आगमन झालं, त्याचं देखील वेलकम इन ऍक्शन मध्ये आज खेळताना दिसेल. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता नकार दिलाय, तोपर्यंत आपण पाहिलं तर योग्य निर्णय घेतला. येस नो वेट या तीन शब्दांचा योग्य उपयोग इथे केलाय. पहिल्या षटकाचं यावेळी मात्र ओव्हर संपले, पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली आफ्टर वन ओव्हर फक्त आहे 5, 5 धावसंख्या, त्यामध्ये आत्तापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा आलेत, म्हणजे तब्बल 3 धावा फक्त बॅटच्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. चला टीम मीटिंग लगेच थांबवायचे, गोलंदाज लगेच तयार करा, वेळ खूप कमी आहे, तुमच्या मागे हात धुवून लागणार आहोत आज आम्ही. अगदी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग, पहा 2 कॉमेंटेटरसाठी देखील एक स्क्रीन उपलब्ध करून दिले या कमिटीच्या माध्यमातून, ही स्क्रीन उपलब्ध करून दिली आहे, संपूर्ण रिव्ह्यू वगैरे चर्चा केली जाईल. गोलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी सेकंड स्पेलमध्ये सध्या येतोय.
विजय पाटील सध्या गोलंदाज आपण पाहतो. विजय पाटील सध्या गोलंदाज, फिरकी गोलंदाज. ओहो, फुल ऑन लेनचा थोडासा फ्लायटेड झाला चेंडू, जिथे आपण पाहतोय विजयची गोलंदाजी नाराज असेल बॅटिंग करत असताना. आपण पाहिलं तर श्रीधर हे या टीमचा आयकॉन प्लेअर नाराज आहे स्वतःच्या या शैलीवरती. त्याला माहिती आहे आता ती वेळ नाहीये की थांबून खेळायचा. विशाल सा यष्ट्यांच्या अगदी जवळ उभा आहे, तो देखील आपण पाहिलं दबाव टाकण्याचा प्रयत्न, स्लिप देखील उभा केलाय. ओहो, हा चेंडू पडला आता आतमध्ये येतोय, अपील उचलण्याचा प्रयत्न, स्लिप देखील आता अपील उचलतोय. विशाल शाह पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय, मात्र बॉडी लँग्वेज आपण पाहतोय बॅटरची बरंच काय सांगून जाते. पहा, चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर अगदी आतमध्ये टर्न झाला विजय पाटील. चेंडू रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्हाला दाखवला जातो ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. चेंडूच्या डोक्यावरून फिंगर रोल, साईड अँगल, चेंडू पडला आतमध्ये टर्न झाला आणि तदनंतर ओहो आतमध्ये होतं, जिथे आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी मी म्हणेल विजय पाटील. तब्बल दोन चेंडू निर्धाव आले आहेत फिरकीपटू. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली जात आहेत, फिंगर रोल केले जात आहेत. स्लिपला पहा, अजून मागे सरकवले. पाच धाबा आहेत फक्त स्कोर कार्डवरती, 1.2. वेगाने टाकलाय सरळ बॅटीने, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, मागे जातोय. वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न असेल. ओहो, वॉड अ फिल्डिंग, वॉड अ फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण यावेळी मात्र अप्रतिम. तारेवरची कसरत काय असते, डोकं लाभलं यावेळी मात्र. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूयात. साई बादशाह कुठे असेल तर आपण या. ओहो, चेंडू अगदी वन बाउन्स, तदनंतर अडवण्याचा प्रयत्न यावे देखील, अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा बाहेर टाकला, रिप्ले टेलिकास्ट पाहतोय. हा पाच चेंडू पकडला अगदी इंच भर आतमध्ये, तारेवरची कसरत कशाला बोलतात त्याचं ज्वलंत उदाहरण या रिप्लेमध्ये. आजचा स्टेटस मिल गया, 7 धावा स्कोर कार्डवरती. तब्बल चेंडू बाकी आहेत 2. पुढे आल्या 2 पावलं यष्ट्यांच्या मागे. चतुर आहे, चिता आहे, चालाक आहे, आयकॉन आहे विशाल शाह. लाजवाब आहे, काय चेंडू पकडला यष्ट्या उद्ध्वस्त, तोपर्यंत खेळ खलास असेल तर या. साई बादशाह कुठे असेल तर या प्लीज. आपल्याला कॉल आलाय, रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतो. विजय पाटील चेंडू 2 पावलं पुढे आला, बॅट स्विंग केली यष्ट्यांच्या मागे. विशाल शहाने चेंडू गॅदर केला, लगेच बेल्स रिमूव्ह, तदनंतर विकेटचं पतन आणि तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल झालेत. नितीन सध्या आपण पाहिलं मैदानामध्ये. श्रीधर आपण पाहिलं शांत राहिला, 9 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. या निराजजनक थोडीशी बॅटिंग राहिली, सुरुवात इम्पॉर्टंट असते. विशाल शहाने जी सुरुवात करून दिली तो दबाव होता आणि दबावानंतर दबावावरती आणखीन पाऊल ठेवलं विजय पाटीलने. फक्त 10 धावा दिलेत त्याने, 2 विकेट घेतली, 1 शेवटचा चेंडू बॅटिंगसाठी. नितीन सध्या आपण पाहतोय ओमसाई MTC 81-82 खोनीगाव, सध्या त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट दाखवलं जातं. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी. आणखीन एक यशस्वी षटक संपत आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या फक्त 2 विकेट आली 1, आणि या तब्बल 2 षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत 7 धावसंख्या. सुरुवात हळूवार झाल्या, स्लो सुरुवात झाले, अगदी शांततेत सुरुवात झाले. तब्बल अजून 3 ओव्हर बाकी आहेत, 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 2 पॉवरप्लेच्या षटकामध्ये 10 धावा काहीच आलेल्या नाही आहेत, मात्र तुमची सुरुवात जरी हळूवारपणे झाली तरी काही हरकत नाही आहे. शेवट सोनेरी अक्षराने लिहावा असा शेवट होणं गरजेचं आहे. काही संघांची सुरुवात स्लो असते पण शेवट धमाकेदार असतो, काहींचा सुरुवात धमाकेदार असतो शेवट अगदी शांत असते. या मॅचमध्ये ओंकार गोलंदाजीसाठी आला आहे. आत्तापर्यंत 2 गोलंदाजांनी वाटेमध्ये काटे टाकले, मात्र आता ते काटे बाजूला केले जातील का, कारण की बॅटिंगसाठी अक्षय आला आहे. अक्षयला आज नाही तर परत कधी खेळणार तो, आज या क्षणाला त्याला खेळावा लागेल, नितीनला साथ द्यावी लागेल. तर दुसऱ्या साईडला आणखीन एक फिरकीचा जादूगर ओंकार सध्या मैदानामध्ये आला, फिंगर रोल करतोय यष्ट्यांच्या मागे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विशाल सा क्लोज कीपर, तो अर्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. तिसरं षटक प्रगतीपथावरती ओंकारचं. यावेळी आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी बॉटमला मिड विकेटला येईल क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर फक्त 1 सिंगल चिकी धाव. अमितराज स्पोर्ट्सचे अमित दादा आपलं देखील स्वागत आहे, वेलकम वेलकम अमित दादा, आपलं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ओहो, चेंडू यावी मात्र आपण पाहिलं तर अगदी
अँगल करून निघून जातोय निर्धाव चेंडू. तब्बल धावसंख्या फक्त 8 या धावसंख्येवरती अगदी शांत सुरुवात, संयमी सुरुवात. यावेळी मात्र अगदी कवरच्या डोक्यावर रन आहे क्षेत्ररक्षक. इथे देखील मासा गळायला लागला. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅटर नितीन बॅक टू द डकआउट. स्वराज्य वॉरियर्स टीम टॉस जिंकला होता स्वराज्य वॉरियर्सने. पहा रिप्ले टेलिकास्ट, थोडा बाहेर ठेवला, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला इनसाइड आउट, कव्हर रिजनला चांगला झेल पकडला. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल. आणखीन एक विकेट प्राप्त झाली तब्बल. दोन फलंदाज माघारी गेलेत. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती असताना सध्या आपण पाहिलं तर ओमसा एमटीसीच्या माध्यमातून आमच्या कॉमेंटेटरची देखील नावं इथे मात्र दिली गेलेत. एसके सध्या मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये नवीन बॅटर. तीन चेंडू आतापर्यंत ओमकारचे अगदी यशस्वी झालेले आहेत. स्लोरबॉन यावी मात्र अगदी थोडासा पुढे आला, खेळून काढला चेंडू, डिक्लेअर झोन साठी निघून जातोय. धावा बऱ्याच कमी आहेत आणि रिक्स घ्यावी की नाही हा मात्र बॅटरचा प्रश्न आहे. कारण की एसके मैदानामध्ये आला, अक्षय अजून मैदानामध्ये थांबलाय. रिक्स घेतल्याने तोटा होतो हे खरं आहे, पण रिक्स घेतो तोच मोठा होईल. इथे ओहो यावी मात्र चेंडू पडल्यानंतर अगदी डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर येते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट 10 वरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ झाला. ओमकारच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत धावा खर्च झालेत फक्त 3. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला घेत जात आहे. शॉर्ट आर्म पूल इथं खेळून काढलाय, जिथे आपण पाहिलं डिप स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू येईल. फक्त एक धाव इथे कम्प्लीट केले. तब्बल आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 11 या धावसंख्येवरती. 11 धावसंख्या. येस 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 11 या धावसंख्येवरती. 11 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती येऊन पोहोचले 11. शांत क्रिकेट सध्या मात्र चालू आहे आणि शांत क्रिकेट चालू असताना आपण पाहिलं तर या मॅचमध्ये एखाद दोन मोठे फटके आणावे लागतील. कारण की मोठ्या फटक्याने मॅच चांगल्या पद्धतीने रंगू शकते. विशाल टेमकर सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी फक्त 11 धावा. पहिली लो स्कोरिंग मॅच बघायला भेटू शकते का हा प्रश्न उपलब्ध केला आता. बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पूल, डीप स्क्वेअर एक रिझन, वन बाउंड, चेंडू मात्र निघून जाईल. ही ती ओव्हर आहे का, हीच ती ओव्हर आहे का? आपण सकळ होत्या 6 धावांसाठी येतोय. मॅक्सिमम षटकार, एसके ने हात खोललेत आणि एसके ने आता मात्र सुरुवात केले मोठ्या फटक्यांसाठी. ही ती ओव्हर आहे का जिथे मात्र या गोलंदाजावरती प्रहार केले जातील? रिक्स कधी घेणार? रिक्स घेतल्याने तोटा होतो माहिती आहे, पण रिक्स घेतो तोच तर मोठा होतो हा इतिहास आहे. या मॅच मध्ये कधी रिक्स घेतली जाईल? कारण की आतापर्यंत किती वेळ थांबणार? आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला होता. धावसंख्या थांबली होती 11 वरती, आता जाते 17 वरती. पहिला चेंडू ती स्वागत केलंय षटकाराने. सुरेक फटका यावी मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतोय. चेंडू गॅदर केलाय फक्त एक धाव. धावसंख्या सध्या अगदी 18. हो यावेळी देखील डाउंडी ग्राउंड मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. चेंडू गॅदर करतोय, फेकतोय. ही धाव कदाचित धोक्याची असू शकते, मात्र तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. तब्बल आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1919 19 धावसंख्या. 1919 स्लोर वन, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, थोडासा टर्न बाहेर जातोय अगदी वाईट स्वरूपामध्ये. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या अगदी 20. जिथे आपण पाहिलं तर आमचे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर आमचे संजयजी सर
सध्या आपण पाहतोय. यावेळी मात्र डाऊन डी ग्राउंड पुन्हा क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा पकडला. आता रिक्स घेतली जात नाहीये, सध्या आपण पाहिलं तर कुठलीही धाव घेतली जात नाहीये. या मॅचमध्ये षटकार आला, मात्र षटकार आल्यानंतर विशालने पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवला. षटकार आल्यानंतर असं वाटलं की हीच ती ओव्हर आहे का जिथे मात्र धावसंख्या जास्त खर्च होईल, मात्र विशालने सांगितलं नाही आहे या ओव्हरमध्ये कदाचित आणखीन एखादा येऊ शकतो का. हा प्रेक्षकांच्या मनामध्ये मात्र संभव आहे. व्हाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. 21 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहे. जेवढ्या जास्त धावा बनवता येतील तेवढा बनवायचा प्रयत्न सध्या करणं महत्वाचं आहे. 21 हो. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने बॅट स्विंग केली. तदनंतर आपण पाहिले आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत आहे, मात्र चेंडू यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर मोजून बापून निघून गेला. तब्बल आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. एक चेंडू आता बाकी आहे या चौथ्या षटकामध्ये. टॉससाठी साई श्रद्धा आणि चिराग वॉरियर्स दोघांनी यायचे कॅप्टन. ओहो यावेळी आपण पाहिलं तर अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पदल आलित्य पाहिलं. अपील करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र जोश नाहीये. जिथे आपण पाहिलं तर अगदी चेंडू वेगाने निघून गेलाय. 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 4 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर प्रथम बॅटिंग करत असताना स्वराज्य वॉरियर्स सध्या जाऊन पोहोचतोय 21 धावसंख्येवरती. आत्तापर्यंत आपण पाहिलं श्रीधर बाद झाला, 9 चेंडू 4 त्याने केल्या. अक्षय नॉटआउट आहे, नॉटआउट 3 वरती घेतो. एस के कडून कदाचित जास्त अपेक्षा असेल, कारण की 8 चेंडू 10 वरती तो नॉटआउट आहे. एक षटकार आला, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे, आशेचा एकमेव तो किरण असेल. विशाल साची गोलंदाजी पाहतोय, ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. विजय पाटीलने फक्त 2 धावा खर्च करून एक विकेट घेतली. ओमकारची गोलंदाजी पण चांगली राहिली, 4 धावा खर्च करून एक विकेट. मात्र विशाल टेमकरने 10 धावा खर्च केलेत. चौथ्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यात, मात्र त्यानंतर शेवटची ओव्हर कशी राहील महत्वाची असेल. नितीन येतोय सध्या गोलंदाजीसाठी. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग GCPL 2024 तुम्ही पाहताय, ऐकताय, बघताय, अनुभवताय आणि जगताय देखील. एक ओव्हर आता फक्त बाकी असेल या इनिंगला. अक्षय सध्या स्ट्रायकिंगला, दोन्ही कॅप्टन साई श्रद्धा आणि चिराग वॉरियर्स. या स्लोर वन गती परिवर्तन, शॉर्ट ऑन पूल केलाय, मिड विकेट रिजन, 1 बाउन्स निघून जातोय 4 धावांसाठी. या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे, गरज जास्त आहे धावांची. अक्षय तो पुरवेल का, कारण की अक्षयने चौकार लगावल्यानंतर कदाचित आत्मविश्वास त्याचा वाढला असेल आणि आत्मविश्वासाची थिंगी कदाचित या मॅचमध्ये आग लावू शकते. आडव्या बॅटनं मिड विकेट रिझनला तुम्ही पाहताय, 1 बाउन्स निघून गेला आणि पुन्हा एकदा मात्र 25 धावा स्कोर कार्डवरती. 25 आत्तापर्यंत 6 षटकार 6 चौकार असं आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. यावी बॅटीची टॉप एज निघून जातोय, कारण की दोन्ही खेळाडू आपण पाहिले नितीन आणि अक्षय. घनसोली अंतर्गत दोघे एकमेकांसोबत कित्येक वेळा खेळलेत, प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस माहिती. एकाच टीम मधून खेळत आल्यानंतर कोण कुठल्या टप्प्यावरती मागे जातो आणि कोण कुठल्या टप्प्यावरती पुढे येऊन खेळतोय दोघांना माहिती आहे आणि याचाच उपयोग आता मात्र होतोय. पण काल तुम्ही काय अभ्यास केला यापेक्षा आज परीक्षेत काय लिहिता याच्यावरती आज रिझल्ट असेल. धावसंख्या 26 26 धावसंख्या. पार्टनरशिप होणं गरजेचं होतं जे अजूनही झालेली नाही आहे. साई श्रद्धा आणि चिराग वॉरियर्स या कॅप्टन्स. आडव्या बॅटनं शॉर्ट आर्म पूल, चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र झेल पकडला जातोय. अक्षयकडून अपेक्षा होती, आकांक्षा होती, तो शांत होतोय. आशेचा एकमेव किरण अक्षय. बॅक टू द डकआउट. तब्बल आपण पाहिलं तर 26 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. विनय पाटील सध्या मात्र मैदानामध्ये उर्फ विकी या नावाने प्रसिद्ध आहे. VP या नावाने प्रसिद्ध असलेला अर्थातच विनय पाटील सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. VP चा खेळ कसा राहील, कारण की 3 चेंडू आहे, 3 चेंडू अजून बाकी आहे. VP अकेला काफी आहे, 3 चेंडू त्याच्यासाठी बरेच इम्पॉर्टंट असतील, कारण की 26 धावसंख्या इथे कदाचित 3 चेंडूमध्ये 9-10 धावा येतात तर एक फायटिंग स्कोर तयार होतोय गोलंदाजांसाठी.
कारण की भूमी इलेव्हन मधून सातत्याने कॅप्टनशिप तो करत आला आणि भूमी इलेव्हन मधून कॅप्टनशिप केल्यानंतर बराच अनुभव त्याच्या हातामध्ये आला. संपूर्ण माहिती आज बरीच आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमचे स्वप्नील गोळे आमच्यासोबत जोडले ॲज अ स्कोरर. ओव्हरसुर एक फटका मिड विकेट रिझनला खेळून काढला. क्षेत्रक्षा वेगाने येतोय. चेंडूपर्यंत पोहोचेल. फक्त एक धाव इथे कम्प्लीट केली. फक्त एक धाव. धावसंख्या आपण पाहिली 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 27 अजूनही दोन चेंडू मात्र बाकी असतील. हा देखील चांगला चेंडू उचलला. जिथे आहे क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये सरळ. दूरी रही अधूरी. आणखीन एक विकेट. एस के बॅक टू द डकआउट. सत्तावीस धावा. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवायचा होता. आमचे कॅमेरा मॅन आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू टिपतोय आणि तदनंतर ही कॅच पकडली गेली. तब्बल धावा स्थिर आहे 27. लो स्कोरिंग मॅच बघायला भेटू शकते का? त्याचबरोबर मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल मुंबई महालक्ष्मीचा गोड आवाज पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे आमचे फॅमिली मेंबर लहू जाधव सर. विनंती करेल आपण या व्यासपीठावरती खास आज सकाळच्या मॅचला आमच्यासोबत जोडले होते महालक्ष्मी मुंबईचा. आणखीन एक मखमली आवाज आमच्यासोबत या स्पर्धेमध्ये जोडला जाईल. 27 ऑन अ स्कोर कार्ड. वन टू गो. चला स्पीड अप घ्या प्लीज. अगदी धावसंख्या आपण पाहिली 27. चला थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज. चांगला चेंडू यावी मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षक या चेंडू गॅदर केला. विकेट येते शेवटच्या चेंडूवरती म्हणजे धावसंख्या स्तब्ध आहे. थांबली आहे. स्टॉप केला. बेड्या ठोकल्या धावसंख्येच्या पायामध्ये. फक्त आहे 27 आणि 28 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच आपण पाहिलं तर दोस्ती 11 या संघासमोर 28 रन्स टू विन आणि टॉस साठी यायचंय. साई श्रद्धा 11 विपक्ष चिराग वॉरियर्स बोथ दी कॅप्टन्स या आपण टॉस साठी. आमचे शिवाजी जुनगरे साहेब राम जुनगरे साहेब विनंती करेल आमच्या दोन्ही मान्यवरांना आपण जाऊया टॉस साठी. एका साईडला चिराग वॉरियर्स साई श्रद्धा अशी मॅच असेल. छापा काटा कॉल कोणाचा असेल? चिराग वॉरियर्स स्पिन दी कॉइन. काटा आहे कॉल अँड टॉस इम्पॉर्टंट होता यार. साई श्रद्धा वॉन दी टॉस. सर्वात पहिल्यांदा निर्णय महत्वाचा. प्रथमतः आम्ही फिल्डिंग करू. स्पर्धा डे पण खेळत आलो. कित्येक स्पर्धा तुम्ही डे खेळत आलात. मात्र नाईट स्पर्धा पहिल्यांदा इथे भरवली जाते. ती देखील घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. व्यासपीठ चांगलं तयार केलं. काय बोलशील या स्पर्धेच्या बाबतीत? व्यासपीठाबद्दल बोलायचं म्हणलं तर योगेश चिकने अमित कास्तुर्डे आणि धोनी यांनी या स्पर्धेसाठी चांगलीच मेहनत केलेली आणि ती स्पर्धा सफल होऊन दाखवलेली. त्यांनी टॉस जिंकून टॉस जिंकलेली. आतापर्यंत दोन्ही टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतले. पहिली टीमने टॉस जिंकून आपण पहिले फिल्डिंग घेतले. तू टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेणार होतास? नक्कीच आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. कारण की आता म्हणजे बघितलं डिफेंड करायला थोडं बरं पडतं आम्ही फिल्डिंग घेतली असती. ही स्पर्धा पहिली नाईट स्पर्धा घेऊन आलेत आयोजक आणि या स्पर्धेला कसं वाटतं तुला? काय बोलशील या स्पर्धेबद्दल? नक्कीच आम्ही भाग्यवान आहोत की अशी नाईट स्पर्धा आम्हाला खेळायला भेटते. कारण की एवढ्या मोठ्या मंचावरती आणि एवढ्या नाईट स्पर्धा खेळायला भेटते भाग्यवान आम्ही. योगेश दादा अमित दादा असे बरेच आहेत. त्यांच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर आणखीन काहीतरी मोठं तुमच्यासाठी घेऊन येतील. बरोबर का? हो नक्की बरोबर. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांना शुभेच्छा. टॉस जिंकला साई श्रद्धा वॉन दी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर सांगितलंय आम्ही गोलंदाजी करू या मॅचमध्ये. आमंत्रण दिलं आपण पहिलं तर समोरील टीमला या तुम्ही बॅटिंग करा या मॅचमध्ये.
इम्पॉर्टंट मॅच खेळली जाते. सध्या आपण पाहिलं तर फक्त 28 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलंय. लो स्कोरिंग मॅच विसरू नका, लो स्कोरिंग मॅच नेहमी टफ होते. आमचे जनरेटर आहे, तुम्ही अलर्ट रहा, तुम्हाला आवाज दिला जाईल, कुठेही जाऊ नका. अठ्ठावीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 28 तेजस धनावडे सध्या मात्र गोलंदाजीसाठी येतोय. ओपन करेल आपण पाहिलं तर विशाल शहा, निखिल आपण पाहिलं तर नॉन स्टॅक एंडला. मात्र 28 धावा, विशाल शहाला किती वेळ थांबवू शकता त्याच्यावरती मॅच आहे. कारण की तेजस कशा पद्धतीने या मॅचमध्ये कमबॅक करून देईल. पहिली ओव्हर इम्पॉर्टंट असेल, पहिल्या दोन ओव्हर इम्पॉर्टंट असतील. एक एक धाव आणि एक एक चेंडू, एक एक कॅच इम्पॉर्टंट आहे. थोड्या वेळानंतर स्वप्नातलं ग्राउंड दिसेल. ओहो, बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं लेट कट, जिथे आपण पाहिलं तर पहा आमची का गणसोली कॉलनी प्रीमियर लीग 2024 आलेल्या सर्व क्रिकेटर मान्यवरांचं स्वागत केलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं तर हे बॅनर अंकुजी कदम बाबा सध्या दाखवले जातात, हे सर्व संघ मालक दाखवले जातात. आमच्या कॅमेरा मॅन आपण पाहिलं तर करणच्या माध्यमातून, संस्कारच्या माध्यमातून. होसूर एक फटका यावी मात्र खेळून काढलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, वन बाउन्स निघून जातोय प्रेक्षकांसाठी. विशाल शहाच्या बॅट मधून येतोय चौकार, इम्पॉर्टंट चौकार होता. विशाल शहा जास्त वेळ घेणार नाहीये, जास्त थांबणार नाहीये. पहिला चेंडू लेट कट करून खेळला त्याने, दुसऱ्याच चेंडूवरती बॅट ओपन केली. एक नॅचरल गेम आहे त्याचा. चेंडू आपल्या चॅनलमध्ये आला, चेंडू आपल्या अगदी लाईनमध्ये आला की त्याला वेगळा न्याय देतो, योग्य न्याय देतो. तसा विशाल शहा आहे. तेजसची जबाबदारी वाढली या मॅचला, जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर त्याला विकेट घेऊन मॅचमध्ये कमबॅक करून द्यायचं आपल्या टीमला. धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती. ओहो, असून एक फटका, स्क्वेअर कट, चेंडू वेगाने जातोय कार्पेटला गुदगुल्या करत, यावेळी मात्र निघून जातोय. वॉर्ड स्ट्रोक यार, 4 धावेसाठी बॅकफुटला गेला, तदनंतर स्क्वेअर कट आणि या 4 धावेने मात्र धावसंख्येला चकाकी दिली. रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहतोय. चेंडू आपण पाहिलं तर थोडासा पुढे ठेवला, बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी. तदनंतर मात्र जागेवरून ऑन दी टो स्क्वेअर कट बॅट फिरवली आणि तदनंतर चेंडू निघून जातोय अगदी दी पॉइंटला. चौकार येतोय, 9 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजवलेत. 28 धावेचं आव्हान आहे, अजून 19 धावा हव्यात विजयासाठी. हो, यावेळी मात्र आधीच तयार होता, पुढचा पाय अगदी पुढे स्ट्रेच केला होता. चेंडू जाणून बुजून बाउन्सर टाकला, मात्र त्याही चेंडूला बॅडमिंटन फटक्याच्या स्वरूपामध्ये खेळून काढला. फक्त एक धाव आत्ताची, बॅडमिंटन फटका आपण पहिला खेळून काढला अगदी एका धावेसाठी. प्रत्येक स्ट्रोक आहे, तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 10 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती. बाहेर बाहेर बाहेर, जास्त बाहेर, अवे फ्रॉम दी बॉडी. व्हाइट बॉलचा इशारा येतो, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. सध्या आपण पाहिलं तर अगदी 11 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती. ओहो, टॅप फटका, बॉक्स क्रिकेटचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल, त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 12 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 28 धावसंख्या, विकेट आलेली नाहीये तब्बल 5 चेंडूमध्ये. आणि जो धावसंख्या आहे तब्बल 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यामुळे विशाल शहा सध्या 5 चेंडू 11 खेळतोय. एखादी बॅटिंग केले, निखिल आपला पहिला चेंडू फेस करेल जो शेवटचा असेल. हो,
मान दिलाय चेंडूला, क्रिकेटचं समीकरण देखील आहे, चांगल्या चेंडूला द्या तुम्ही मान. जिथे पहिल्या षटकाचं एक थरारक नाट्य होतं ते संपलंय आफ्टर वन ओव्हर. धावसंख्या आपण पाहिली 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, 12 धावसंख्या. जिथे आपण पाहिलं तर थोडासा स्पीडअप घ्यायचा प्लीज. यानंतरची मॅच आपण पाहिली तर साई श्रद्धा टॉस विन आहे, त्यांनी फिल्डिंग निवडले, त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू, आमंत्रण दिलं चिराग वॉरियर्सला या आणि बॅटिंग करा, यानंतरच्या मॅचमध्ये तयार राहायचं. सो साई श्रद्धा आपण जेव्हा या मैदानामधले लाईट्स लागतील नाक्षे, तेव्हा प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलेल की होय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2024 डे नाईटची पहिली लाईट आम्ही मैदानामध्ये बघतोय. एवढे वर्ष लहानाचे मोठे झालो, स्वप्न पाहिलं ती फुकट होती, मेहनत केली म्हणून ती पूर्ण झाली. ओमसा MTCच्या माध्यमातून संपूर्ण आज लेखाजोखा संपूर्ण कहाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती आम्ही पोहोचवणार आहोत. गोलंदाजीसाठी मिस्टर SK हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पॅडल स्वीप, जिथे आपण पाहिलं तर फक्त एक धाव ऍड होईल, डिक्लेअर स्वरूपामध्ये ही एक धाव ऍड होते. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती. लढण्यासाठी ज्या धावा हव्या होत्या फायटिंग स्कोर, तो फायटिंग स्कोर भेटलेला नाही आहे. कारण की एक फायटिंग स्कोर असतो गोलंदाजांसाठी की या धावसंख्येला ते फाईट करू शकतात, ती फायटिंग स्कोर भेटला नाही आहे. म्हणून आता कदाचित प्रयत्न केला जातोय विकेट्स मिळवण्याचा. ओहो, असुर एक ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू स्टॉप करतोय, कुठली घाई केली जात नाही विशाल आणि निखिलकडून. कारण की जिथे आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी स्थिर आहे 13 या धावसंख्येवरती. सध्या स्क्रीनवरती आमचं संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स सध्या दाखवला जातोय, पहा. ओ सुर एक फटका, हेलिकॉप्टर बाहेर काढला मिड विकेट रिजन. जिथे आपण पाहिलं पहिली धाव वेगाने कम्प्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय. दोन धावा अगदी वेगाने कम्प्लीट केल्या जात आहेत. या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या अगदी 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल 1515. सध्या स्कोअर कार्डवरती तुम्ही पाहत आहे 28 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलंय. 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत दुसऱ्या षटकातील झालेला आहे. करण रनरेट सध्या 10 दाखवला जातोय. पार्टनरशिप चांगली झाली आतापर्यंत 15 धावेची, 9 चेंडू मध्ये ती झालेली आणि हीच पार्टनरशिप डोकेदुखी ठरते. ओहो, यावी डाऊन डी ग्राउंड, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल का, कार्पेटला आग लावत निघून जातोय. GCPL चा येतोय दमदार चौकार. व्हॉट अ स्ट्रोक यार, का फटका खेळला. रिप्ले टेलिकास्ट ओमसा MTCच्या माध्यमातून. SKचा चेंडू होता, ज्या पद्धतीने आपण पहिले दोन पावलं अगदी शफल झाला, तदनंतर बाटीच्या अगदी बॉटमला, तदनंतर वेगाने गेला, बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा मात्र चेंडू वेगाने निघून गेला. तब्बल धावसंख्या 1919, 19 धावसंख्या, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. ओ, यावे देखील आपण पाहिलं तर अगदी बैठा खेळण्याचा प्रयत्न बाटीच्या अगदी टॉपला, जिथे आपण पाहिलं तर एक धाव येते आहे. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 20 धावसंख्या, अजून फक्त 8 हवे चेंडू बाकी आहेत. अजूनही आपण पाहिलं 19 चेंडू बाकी आहेत. ट्रेडमार्क फटका आहे विशाल शहाचा हा, जो आपण पाहिलं तर बैठा फटका खेळतो. बऱ्याचदा आपण पाहिले तर अशा फटक्याला हेलिकॉप्टर देखील असतात त्याचे, तो फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. ओहो, यावी कदाचित आपण पाहिली तर संधी होती, संधी होती, निसटले ती हातातून, तोपर्यंत एक धाव लगेच चोरी केली आहे. संधी क्रिएट केली होती, संधी आली होती. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो 21 या धावसंख्येवरती, 21 धावसंख्या. गणेशजी जांभळे यांना सध्या दाखवत आहेत, त्याचबरोबर आमच्या तनिष ट्रॉफीचे सचिन दादा, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सध्या आपण पाहिलं तर प्रवीण दादा, प्रवीणजी फनसे, योगेश दादा, पाहिलं तर राम दादा, हे सर्व आमचे स्क्रीनवरती सध्या दाखवले जात आहेत. तर योगेश दादा आणि अमित दादा बरीच मेहनत राहिली, मला वाटत नाही महिनाभर त्यांनी झोप नीट घेतली असेल, कारण की उद्या स्पर्धा यशस्वी झाली तर या हे सर्वजण झोपतील नीट शांततेत. बरीच धाकधक आहे, पहा स्क्रीनवरती दाखवले जात आहे सध्या आमची सर्व मेहनत घेणारे हे आमचे तनिष ट्रॉफीचे सचिन दादा सध्या दाखवले जातात. दोन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 21, पुन्हा जाऊया क्रिकेटकडे. 7 धावा हव्यात फक्त. संदीप, मिस्टर संदीप आपण पाहिलं तर मैदानामध्ये,
साई श्रद्धा सध्या आपण पाहिलं तर यानंतरच्या मॅचमध्ये मैदानामध्ये उतरेल. चिराग वॉरियर्स त्यांच्या समोर असेल जी बॅटिंग करेल. टॉस महत्वाचा होता जो साई श्रद्धा जसा टॉस जिंकला कॅप्टनने स्माईल आली छोटीशी त्याच्या चेहऱ्यावर त्याने सांगितलं आम्ही फिल्डिंग घेणार आहोत. ठरवून यावी मात्र एक अशी टीम आहे ज्यांनी मात्र आपण पाहिले तर पहिला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली. 21 धावसंख्या स्विच इट बाहेर काढला यावेळी मात्र अगदी वन हँडेड. चेंडू आपण पाहिलं तर निघून जाईल कुठल्या दिशेला जिथे आपण पाहिलं तर आहेत चार धावा. पंचवीस धावसंख्या फक्त तीन धावसंख्या आता हवी आहे विजयासाठी. आता स्लीप तैनात केला जातो आहे. विकेट किपर आहे क्लोज आणि 28 धावेचं आव्हान असताना वैयक्तिक विशाल शाह करतोय 24 वरती. ओहो यावी फटका आपण पाहिलं तर बॉल बॅक ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न. एक धाव अगदी वेगाने कम्प्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहिला कव्हरचा पोहोचला अगदी मिड ऑनला. फक्त दोन धावा हव्यात आता विजयासाठी. येणारे चेंडू अजूनही आहेत 16. दोन धावेची गरज आहे तब्बल. ओहो यावेळी देखील इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत आपण पाहिलं त्याच्या आवाक्याचा बाहेर चेंडू बॅकअप येतोय. स्कोर आर लेबल. स्कोर लेबल झाला यावेळी मात्र आपण पाहिलं तर जो आहे 27. 27 धावसंख्या. सुशांत टोपले देखील आले तर एक चांगले स्कोरर आहेत ते. आपण पाहिलं तर बरंच काम स्वप्नीलचं हलकं होऊ शकतं. ओहो यावेळी मात्र विनिंग फटका प्रेक्षकांच्या भेटीला. या तुमचं स्वागत आहे या नाईट स्पर्धेमध्ये घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2024 मध्ये. आणि या विनिंग फटक्याने मात्र आपण पाहिलं तर मॅच विन झाल्या. अर्थातच दोस्ती 11 वॉन दी मॅच. मॅच देऊयात. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अर्थातच राजू दिघे. 13 बॉलमध्ये 30 धावा करणारा राजू दिघे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. राजू दादा येऊ शकता तुम्ही. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. आणि दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अर्थातच आपण पाहिलं तर